गेल्या 12 वर्षांपासून सुरू करण्यात आलेली साईपालखी मिरवणूक यंदाही साईभक्त कलाक्रीडा सांस्कृतिक सत्संग मंडळ कोपरगाव यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आली आहे. ढोलताशांच्या गजरामध्ये, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये, मोठ्या उत्साहामध्ये असंख्य साईभक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. साईभक्त कलाक्रीडा सांस्कृतिक सत्संग मंडळ कोपरगाव यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 12 वर्षांपासून काढण्यात येत असलेली साईपालखी मिरवणूक ही सायंकाळी शहरामधनं ढोलताशांच्या गजरात, साईबाबांच्या जयघोषात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये काढण्यात आली आहे. प्रारंभी परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली आहे. साई पालखी मिरवणुकीस साईबाबा तपोभूमी येथून सुरुवात झाली. मिरवणूक कोपरगावातील शहरातील मुख्य रस्त्यावरनं काढण्यात आली. पालखी मार्गावरती भाविकांनी पालखीचं स्वागत करून पूजा केली आहे. या पालखी मिरवणुकीस साई भक्त कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळातील सदस्य आणि साई भक्तांनी उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणित केला आहे. साई भक्त कलाक्रीडा सत्संग मंडळाच्या वतीने गेल्या 12 वर्षापासून ही साईगाव पालखी सोहळा आमचा जो चालू आहे, नवीन वर्ष या शुभेच्छा साई सेवेमध्ये नवीन वर्ष रममान व्हावं अशा शुभेच्छा घेऊन साई भक्त कलाक्रीडा मंडळ गेल्या 12 वर्षापासून ही काढती या पालखीमध्ये खास आकर्षण म्हणजे रमेश गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध रस्त्यावरून ही पालखी जातात. ही महिलांचा मोठा सहभाग आणि साई सेवकांचा मोठा उत्साह, त्यामुळे एक आगळंवेगळं महत्त्व या साई भक्त कलाक्रीडा मंडळाच्या पालखीला मिळालेला आहे. अनेक उपक्रम हे मंडळ राबवत असतं. हा एक उपक्रम मग खातरवशीष असेल, सामूहिक त्याचप्रमाणे शिबिर असेल, कडा शिबिर असतील, अनेक उपक्रम साई भक्त कलाक्रीडा मंडळ राबवत असतं. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि साईमय वातावरण करण्यासाठी साई भक्त कलाक्रीडा मंडळ हे दरवर्षी गुढी पाडव्याला नवीन वर्षासाठी ही पालखी काढतं आणि याला भरघोस असा प्रतिसाद साई भक्तांकडून मिळतो. पुन्हा एकदा आम्ही सर्व साई भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष त्यांना सुखसमृद्धीचं भरभरडीत जावाची साईची प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. योगे डोके, सी 24 तास, कोपरगाव.